तर आज खूप कमेंट येत होते की वेंगुर्ला मधील येस लिटिल मास्टर सुनील गावस्कर सर यांचं घर दाखवा, यांचं गाव दाखवा. तर आज मी त्यांचं गाव तुम्हाला दाखवणार आहे. मी सुनील गावस्करांच्या जे ठिकाणात घराजवळ उभा आहे. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सस्रिया ख्याल आदाब, केम चो कसा का, हेलो वन वेलकम वनकम. मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करीत आहोत. तर तुम्हाला माहिती आहे की आपली सिरीज चालू आहे कोकण रत्न. तर आज खूप कमेंट येत होते की वेंगुर्ल्यामधील येस लिटिल मास्टर सुनील गावस्कर सर यांचं घर दाखवा, यांचं गाव दाखवा. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वेंगुर्ला गावातील उभा डांडा, हा त्यांचा गाव आहे. तर तिथे आम्ही जात आहोत. तर चला जाऊया. आता मी आहे भोगवे बीच वरती. तर चला जाऊया आणि पाहूया. प्रवासात माझ्या बरोबर नक्कीच राहा. चला भोगवे वरनं निघूया. कॅमेरा चार्जला ठेवलाय. चला प्रवासाला सुरुवात करूया. मी आहे परुळे या गावामध्ये. वेंगुर्ला इथून 26 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. श्रीदेव रवळनाथ मंदिर, श्रीदेव वेतोबा मंदिर. मंदिर आहे पाठ पाठ इथे पोचलेलो आहोत आपण. छत्रपती शिवाजी महाराज चौक पाठ इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. आता आपण महापण इथे पोचलेलो आहोत आणि उत्साही मित्रमंडळ महापण पाठ पिंपळपार. थँक्यू. आता आम्ही महापणवरून निघालेलो आहोत आणि देवगड तालुका असो, मालवण तालुका असो किंवा वेंगुर्ला तालुका असो, रोड इकडचे खूप छान आहेत. तुम्हा सर्वांना संविधानचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर यांचा गाव पण मी लवकरच दाखवणार आहे. कुडाळ लेफ्ट, वेंगुर्ला राईट. तर आपल्याला जायचं आहे वेंगुर्ल्यामध्ये. चला इथून राईट घेऊन आपल्याला वेंगुर्ल्यामध्ये जायचं आहे. वेंगुर्ला उभा डांडा. थँक्यू. मी जिथे जिथे फिरत आहे ना, मला मॅप लावायची गरजच नाही आहे. कारण मी कोणालाही विचारलं ना, ते प्रेमाने पूर्ण रस्ता समजवून सांगतात ते असं 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 जा. काय गरज आहे मग मॅप लावायची. मला वाटते वेंगुर्ल्याच्या जवळपास पोचलेलो आहे मी. वेंगुर्ला उभा डांडा 5 किलोमीटर. थँक्यू. वेंगुर्ला बस स्टँड. इथून आता जर मी 1.5 तास प्रवास केला
तर मी पोचेन गोवाला. फर्स्ट टाइम वेंगुर्ल्यामध्ये मी आलेलो आहे आणि वेंगुर्ल्याच्या हॉस्पिटलमध्ये माझ्या वडिलांचा जन्म झालेला आहे. शाळा सुटलेली आहे, सर्वजण सायकलवरती बी एस ए सायकल आपण बघू शकतो किती सायकल्स आहे. मालवण आणि वेंगुर्ल्यामध्ये फक्त आणि फक्त सायकलच दिसत आहेत. ग्रुप ग्रामपंचायत उबाडांडा वेंगुर्ला. अरे आलोय मी उबाडांडाला. उबाडांडा बघा, लाल परी आहे समोर. केंद्र शाळा उबाडांडा, नंबर 1 तालुका वेंगुर्ला, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग. ही शाळा आहे वेंगुर्ल्यातील. फेमस क्रिकेटर सुनील मनोहर गावस्कर सर यांची ही जन्मभूमी वेंगुर्ला. पुढे आलो मी, समजत येत नाही. घर शोधणं हे कठीण काम आहे. बघा सुनील गावस्कर सरांचं घर कुठं आहे? सुनील गावस्कर सर इथून आतमध्ये, इथून थँक्यू. सिद्धेश्वर वाडी इथून आतमध्ये जाऊ. ओके थँक्यू. इथून आतमध्ये सुनील गावस्कर सरांचं घर आहे. ओके तिथून राहतात की नाही ते मला देखील आयडिया नाही. हा श्री देवी नवदुर्गा प्रसन्न. विचारायला पण कोण आहेत नाही तरी वाटत नाही बाबा इथे आहेत का. समजलं नाही घर कुठे आहे. बंद आहे ते. कुठे घर आहे नेमकं? परत बाहेर आलेलो मी कारण कोण इथे दिसत नव्हते. काका आता मला इथे बाहेर भेटले तर ते मला आता घर दाखवणार आहेत. सायकलचा वापर खूप जास्त प्रमाणात इथे होते वेंगुर्ला असो किंवा मालवण असो. हां घर कृपया कोणीही आत प्रवेश करू नये. एक त्यांचा माणूस आहे पण तो बाजारात राहतो. हे सुनील गावस्कर सर यांचं घर आहे ना? होय ना, त्यांची जन्मभूमी आहे ना, इथेच जन्म झाला ना त्यांचा. उबाडांडा सिद्धेश्वर वाडी. येस सर. हे बघा हे घर आहे. ते आतमध्ये जायला परवानगी नाही आहे कारण लॉक आहे. काय आणि घराच्या समोर श्रीदेवी नवदुर्गा प्रसन्न. हे समाधी हे आहे नरसुली आई म्हणून. अच्छा नरसुल आई नरसुली म्हणून समाधी मंदिर आहे. अच्छा हे दिसत आहे ना. हा हा
नमस्कार, माझं नाव चंद्रशेखर शिरगावकर। मी उबादंडचा गावचा रहिवासी आहे आणि आता मी सुनील गावस्करांच्या जे ठिकाणात घराजवळ उभा आहे। सुनील गावस्करना आम्ही म्हणजे लहानपणी असं बऱ्याच वेळा बघितलं आहे व त्यांचे काका बबन गावस्कर हे पण एक क्रिकेटचे चांगले शौकीन होते व ते आम्हाला पण क्रिकेटसाठी खूप प्रोत्साहन द्यायचे व क्रिकेट हा खेळ कॉलेजच्या मुलांना ते आमच्या कॅम्प मैदानावर शिकवायचे आणि ते आमचे खूप जवळचे मित्र होते। कारण मी काही वर्षापूर्वी रिक्षा चालवत होतो त्यावेळी त्यांची अनेक वेळा आम्ही भाडी वगैरे मारलेली आहे आणि आत्ता तसं त्यांच्या घरी कोण नसतात पण सुनील गावस्करना यांना आम्ही नवदुर्गाच्या जत्रेला ते यायचे आपल्या कुलदेवीला रेडीला रेडी कनियाळ म्हणून गाव आहे तिथे यायचे तर त्यावेळी आम्ही त्यांना असं एक दोन वेळा बघितलेलं आहे। अच्छा, गावस्कर सरांचं गाव ना? गाव मूळ घर तेच ना? हो, बैदंडा सिद्धेश्वरवाडी। ओके, धन्यवाद काका। चांगला वेंगो काका बोलले, माझ्या मागून या तुम्ही। आतमध्ये जायचं आहे? श्रीदेव हळेकर प्रसन्न मंदिर समोर कांबळीवाडी। ओके, कांबळीवाडी। जिथे जातो तिथे मला लोक मस्त मिळतात। इथे पण माती बघा मालवणसारखीच आहे। हा इथे घर आहे, हा घर। डॉक्टर भिगाची हाईट गावस्कर सर। नाही आत कडनं कडी घातली आणि मागून लागतो। अच्छा अच्छा, नाही ह्याला जातात ना ॲम्ब्युलन्स वर जातात आपल्या ह्याची ॲम्ब्युलन्स असेल ना 108 सरकारी त्यावर जातात ते डॉक्टर आहेत ते मला वाटतं तिकडे गेले आहेत। अच्छा अच्छा, वेंगुर्ला बंदर। वेंगुर्ला बंदर आता आपण आलो ना तो रोड आहे ना आमचा तिथनं स्ट्रेट जायचं। बंदरावर जायचं असलं तर डाव्या वाटेला वळायचं। ओके, आता असेल ना बंदर? बंदर चालू असलं। ओके, आणि फिश मार्केट वगैरे ते आतमध्ये म्हणजे दाबोळी नका बोललो ना तिथून परत असं उजव्या वाटेला जायचं। अच्छा, ते दाभोलकरना भेटणार तर दाबोली नाक्यावर जायचं। दाबोली नाका, दाबोली नाका तिथे हा एरिया आहे ना। आता आपण उभे होतो ना ते एक घर सोडलं की ते घर आहे ते होय का? ते सगळं त्यांचंच आहे गावस्करांच का? ते पण गावस्कर आता नाही आहेत ते घर। ठीक आहे, मला वाटतं ते ॲम्ब्युलन्स वर गेले। थँक्यू, खूप खूप आभारी आहे, धन्यवाद काका। माझं सोलकर, सोलकर रत्नागिरी राजापूर, रत्नागिरी राजापूर। चला येऊ, खूप खूप आभारी आहे, धन्यवाद। चला का, धन्यवाद, बॅड लक। परंतु तुम्हाला मी सुनील गावस्कर सर त्यांची जन्मभूमी वेंगुर्ला सिद्धेश्वर वाडी ही दाखवली, त्यांचं गावचं घर दाखवला। आतमध्ये मला जाता आला नाही कारण कोण नाही आहे तिथे। आता आपली एक होप होती की ते डॉक्टर आहेत, डॉक्टर आहेत कडे माहिती चांगली मिळाली असती, पण ते आता घरात नाही आहेत। धन्यवाद। श्री ग
गणपती मंदिर उभाडांडा वेंगुर्ला बस स्टँड तेच कुठे असला पाहिजे दाबोळी नाका जामिया मस्जिद वेंगुर्ला। आता इथून मी जात आहे मेजर ध्यानचंद क्रीडांगण कॅम्प स्टेडियम वेंगुर्ल्याची घरं बघा जुने नवीन घर इथे आहेत। हा बघू शकता ना तुम्ही मेजर ध्यानचंद क्रीडांगण कॅम्प स्टेडियम ह्या इथे एक ब्रिज वरती आलेलो आहे। किती छान ब्रिज आहे बघा वेंगुर्ल्याला वेंगुर्ला बंदर वेंगुर्ल्याला आहे मी। बघा हा ब्रिज किती जण या ब्रिज वरती आलेले आहेत वेंगुर्ल्यामध्ये नक्कीच कमेंट करून सांगा। आणि इथे देखील रापण मासेमारी होते जे समोर तुम्हाला दिसत आहेत ना ते रापणचे बोट्स आहेत आणि आपण बघू शकता की एक बोट आता समुद्रामध्ये जात आहे। वा व्हॉट अ व्ह्यू। त्याच्यानंतर वेंगुर्ला बंदरावरती जाणार आहोत। नवाबाग बीच समोर शेवपुडी आणि हा ब्रिज यापेक्षा सुंदर आणि कुठला व्ह्यू असेल। तर मी वेंगुर्ला बंदरच्याकडे आलेलो आहे। पण बघू शकता हा वेंगुर्ला बंदर संध्याकाळच्या वेळी लोक इथे येऊन बसतात आणि तुम्हाला स्क्विड दाखवतो माकुल किती मोठे माकुल आहेत ते तुम्हाला दाखवतो बघा। सध्या माकुल मासेमारी चालली आहे आणि माकुल बघा किती मोठे मोठे पीस आहेत ते वेंगुर्ला बंदरावरती। मी आता आलेलो आहे वेंगुर्ला बंदरावरती आणि ते शांत निवांत असा बसायला खूप आवडेल मला नक्कीच। खूप छान व्ह्यू आहे समोर आणि लोक इथे येऊन बसलेले आहेत संध्याकाळची वेळ आहे। वेंगुर्ला बंदर आज फर्स्ट टाइम लाईफमध्ये आलो आहे मी याच्या अगोदर कधीच आलेलो नाही वेंगुर्ल्याला। फक्त नाव ऐकलं होतं पेंट्री करताना बबल नायक गोपाल भट्टा दाजी नायक हे सर्व वेंगुर्ल्याचे ते मॅन फ्रॉम वेंगुर्ला 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 एवढंच फक्त बोललेलो पण या व्यतिरिक्त कधी वेंगुर्ल्याला आलेलो नाही। माझं फर्स्ट टाइम आहे की आज मी वेंगुर्ल्यामध्ये आहे आणि खूप खरंच खूप छान वाटत आहे। तू आता रूम शोधूया
होय काय काल मालमालाच होतो मी इकडे होय जामिया मस्जिद वेंगुर्ला तसंच मगरीबची नमाज झाली वेळ आली आहे रूमला चेकआउट करायची ऑन साइट